जवळपास 14,000 वर्षांपूर्वी ब्रह्मांड अस्तित्वात नव्हतं, फक्त अंधकार होता, चहूबाजूला पसरलेला केवळ गडद अंधकार. त्यावेळी अचानक एका बिंदूची उत्पत्ती झाली. प्रकाशमय बिंदूत असंख्य परिवर्तन होऊ लागलं, त्यात विस्फोट होऊ लागले व यातूनच ब्रह्मांड उदयास आलं. शिवपुराणानुसार नाद व बिंदूच्याच मिलनाने या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. पुढे ब्रह्मांडामध्ये जीवसृष्टी निर्मित करण्यासाठी स्त्री पुरुषांची आवश्यकता होती. म्हणूनच ईश्वरांनी ऋषी मुनींच्या रूपात प्रथम पुरुष आणि शतरूपांच्या रूपात स्त्री जन्माला घातली, असं धार्मिक विद्वानांनी म्हटलं. सृष्टी वृद्धिंगत व्हावी, त्याचा विस्तार व्हावा या एकमेव उद्दिष्टानं त्या दाम्पत्याने सनक, सनातन, सनंतकुमार व सनंदन नावांच्या 4 पुत्रांना जन्म दिला. परंतु या चारही पुत्रांनी ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे सृष्टीच्या रचनेत खंड पडला. तेव्हा ईश्वराने भगवान नारद मुनींना भूतलावर पाठवले, परंतु तेही व्रतबंध राहिल्याने सृष्टीचा विस्तार खुंटला. परंतु कश्यप ऋषींनी त्यांच्या पत्नी अदिती व दीतीच्या सहकार्यानं या कार्याला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला. याच प्रकारे पुढे मानवांचा जन्म होत गेला, समाज घडत गेला व त्या समाजाला ईश्वरी ज्ञानाने प्रेरित करून स्वतःमधील ईश्वरी ज्ञानाने अंतर्मुख करून देण्यासाठी ईश्वरी तत्वाने साधू संतांच्या रूपात भूतलावर जन्म घेतला, ज्यांना आपण गुरु संबोधतो. याच साधू संतांच्या शिकवणीने शिष्यांची मांदियाळी तयार झाली व गुरु शिष्यांचं एक आध्यात्मिक दृष्टीने परिपूर्ण नातं जन्माला आलं. परंतु भूतलावर सर्वात प्रथम मनुष्य मात्राला ज्ञान अवगत करून देणारी एक शक्ती म्हणजे मातृशक्ती, जी मानवाची प्रथम आद्य गुरु असते, जी त्याच्या अवतीभोवती राहून त्याच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असते. त्यानंतरचे गुरु असतात पिता, जे त्याला जगाचं ज्ञान आत्मसात करण्यास मदत करतात. पुढे गुरुजन, जे त्यांना व्यावहारिक ज्ञान प्रदान करतात. जीवनात नानाविध भूमिका बजावणारे असंख्य गुरु आपल्याला लाभतात. परंतु भगवंताने ज्या उद्दिष्टाने मनुष्य प्राणी घडवला, त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जे मार्गदर्शक लागतात, त्यांना सद्गुरु असं संबोधलं जातं. मानवाचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे ज्या ईश्वरी तत्वानं जन्माला घातलं त्यांच्याशी एकरूप होणं. प्राचीन काळापासून भारतात गुरु शिष्य परंपरा अखंडितपणे सुरू आहे. आवर्जून घेता यावीत अशी काही उदाहरणं म्हणजे जनक याज्ञवल्क्य, कृष्ण सांदीपानी, राम विश्वामित्र, द्रोणाचार्य अर्जुन आदी. पुरातन काळात गुरुकुलातील विद्यार्थी निवास वैदिक शिक्षण घेत. हे विद्यार्थी आश्रमातील गुरूंना पिता व गुरुमातेला माता समजत. म्हणजेच त्याही शिष्यांच्या जीवनात गुरूंना अनन्यसाधारण महत्व होतं. शिष्य परंपरेमुळेच अनेक पंडित विद्वान घडले व समाजाला आदर्शभूत ठरले. अनादि ज्ञानेश्वरांच्या काळातही ही पद्धत चालू होती. त्या काळातला मोठा योगी चांगदेव याने लहानग्या मुक्ताईला गुरु मानलं. आजही गुरु शिष्यांची ही प्रथा आपणास पाहायला मिळते. विविध संस्था, उदाहरणार्थ सनातन, एक परम भाग्याचा क्षण म्हणजे की गुरुपौर्णिमेच्या विषयी
जे हिंदू धर्मामध्ये एक पवित्र असं नातं म्हटलेलं आहे, गुरु आणि शिष्याचं नातं, या नात्याच्या संदर्भात आपण आज जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. मी सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर गुरु शिष्य हे नातं नेमकं काय आहे या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये गुरूंचं महत्त्व नेमकं काय आहे, गुरु आणि शिक्षक यामध्ये नेमका भेद कोणता, अशा दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी काही विषय समजून घेणार आहोत. आणि या गुरुपौर्णिमेचं महत्त्व खऱ्या अर्थाने आपल्याला या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायचं आहे. तरी या संदर्भात आता आपण या विषयाला प्रारंभ करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं जर समजून घ्यायचं झालं तर सर्वप्रथम गुरु म्हणजे काय. आपल्या धर्मशास्त्रामध्ये गुरु या शब्दाची जी व्याख्या आहे त्यामध्ये गुरु या दोन शब्दां दोन अक्षरांच्या संदर्भात जर समजून घ्यायचं झालं तर पहिलं जे अक्षर आहे गु, याचा अर्थ जीवनामध्ये असलेला अंधकार, आणि रु याचा अर्थ प्रकाश. म्हणजे गुरु या दोन अक्षरांना जेव्हा जोडलं जातं त्याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये जो अंधकार आहे या अंधकाराला जे प्रकाशाने जे ज्ञानरूपी प्रकाशाने दूर करतात त्यांचंच वर्णन गुरु या शब्दामध्ये झालेलं आहे. गुरु ही जी संकल्पना आहे यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की आपली जी सूर्यमाला आहे या सूर्यमालेमध्ये सगळ्यात मोठा हा जो ग्रह आहे त्या ग्रहाचं देखील नाव गुरु हेच आहे. म्हणजे जे सर्वात विशाल रूप आहे सर्वात विशाल स्वरूप आहे ते गुरुरूप आहे हे यातून कुठेतरी लक्षात येतं आपल्या. इतकंच नव्हे तर लघु आणि गुरु हे दोन जर शब्द आपण लक्षात घेतले तर आपल्याला कळेल की लघुपासून जे गुरु जे विशाल रूप प्राप्त करून देतात त्यांना गुरु असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या मनाची जी संकुचितता असते आपल्या बुद्धीमध्ये असलेले काही दोष आहेत किंवा आपल्या विचारांची जी संकल्पना आहे की जे आपल्याला स्वतःपुरतं स्वतःच्या कुटुंबापुरतं जे मर्यादित ठेवतात आणि त्यापासून सृष्टी ईश्वर अमर्याद अव्यक्त असं स्वरूप इथपर्यंत जे प्रकट केलं जातं तर या स्वरूपाला गुरु असं म्हटलेलं आहे. एकूणच गुरु या शब्दातून आपल्याला लक्षात येईल की जे आपल्या जीवनामधला अंधकार दूर करतात जे आपल्या जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश देऊन आपलं व्यापक स्वरूप निर्माण करतात त्यांना गुरु असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे संतांनी असं म्हटलेलं आहे सद्गुरुई वाचोनी सापडेन सोय धरावे ते पाय आधी त्याचे. म्हणजे सद्गुरूंच्या विना आपलं जीवन जे आहे ते व्यर्थ आहे आणि सगळ्यात अगोदर जर काय करायचं असेल तर आपल्याला त्यांचे चरण धरले पाहिजेत. म्हणजे की जीवनामध्ये आपल्याला जर सर्वांगाने परिपूर्ण व्हायचं असेल आपल्याला जर पुढे जायचं असेल तर गुरूंची आवश्यकता भासतेच. आता ही गुरूंची आवश्यकता नेमकी कशी भासते तर आपण अगदी उदाहरण घेऊया की आपल्या जन्मकाळापासून आपल्याला लहानपणी आपली आई आपलं बोट धरून चालायला शिकवते आपल्याला बोलायला शिकवते आपल्याला शब्दांचं ज्ञान होतं. त्या पुढे जाऊन आपण विद्यार्थी दशेमध्ये जातो शाळेमध्ये प्रवेश घेतो आपल्याला शब्दांच्या ओळखीपासून ते संपूर्ण कुठल्याही स्वरूपाचं जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शिक्षक हे आपल्याला ज्ञान देण्याचं कार्य करतात. एक प्रकारे गुरु या रूपामध्ये ते कार्य करतात. ब्रह्मकुमारी आज गुरुपौर्णिमा अर्थात आपण पाहतो की गुरूंचं महत्त्व गुरूंच्या विषयी आदर गुरूंच्या विषयी प्रेम किंवा गुरूंनी जी कृतज्ञता व्यक्त केली तो व्यक्त करण्याचा दिवस त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये राजयोगा मेडिटेशनचाही अभ्यास शिकवला जातो. आज आपण पाहत आहोत की अनेक प्रकारे मनुष्य भक्ती पूजापाठ वगैरे सगळं काही करत आहे पण हे सर्व काही करत असताना देखील आज मनुष्याचं भटकणारं जे मन आहे ते स्थिर आहे का. आज आपण पाहतो येणाऱ्या समस्यांमध्ये जे मनाचं संतुलन तुटणं हे योग्य आहे का. नाही. परंतु
ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये राजयोगा मेडिटेशनचा अभ्यास शिकवला जातो. या अभ्यासाच्याद्वारे मानवाला सर्वप्रथम ही जाणीव होते की आपण स्वतः कोण आहोत, कारण आजपर्यंत आपण या देहाला सर्वस्व मानत आलेलो आहोत. देह म्हणजे सर्वस्व म्हटलं आणि देहभानामुळे आज काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार अशा अनेक विकारांची उत्पत्ती मनुष्यामध्ये झाली आणि तेच विकार आज मनुष्याला एक भयभीत करत आहेत. समाजामध्ये सुद्धा आज आपण अनेक अनैतिक प्रकार पाहत आहोत. हे बॉडी कॉन्शियसनेस किंवा देह अभिमानांपासून निर्माण होत आहेत. याच्यापासून मुक्त राहण्याकरता राजयोगा मेडिटेशनचा अभ्यास विद्यालय शिकवतं. हा अभ्यास करण्याकरताही कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची गरज नाही, परंतु स्वतःला ओळखण्याची गरज आहे. या ठिकाणी स्वतःला आणि परमेश्वराला अर्थात सद्गुरूचा सत्य परिचय ज्यावेळेला आपण घेतो, अर्थात मी एक शुद्ध पवित्र आत्मा आहे, या कर्म इंद्रियांचा मालक आहे, ही स्मृती माझ्यामध्ये जेव्हा जागृत होते तेव्हाच मी माझ्या मनबुद्धीचा संबंध त्या निराकार ज्योतिबिंदू स्वरूप परमात्म्याशी जोडू शकतो. तर मनबुद्धीचा परमात्म्याशी संबंध जोडणं अर्थातच मेडिटेशन. एक अतिशय सुंदर अशी परिभाषा कोणीतरी केलेली आहे मेडिटेशनची, ऑल अटेन्शन विदाउट एनी टेन्शन इज कॉल्ड मेडिटेशन. तर मनबुद्धी ईश्वराशी जोडणं, जेव्हा हा मनबुद्धीचा योग आपण एक जोडतो तेव्हा ॲटोमॅटिक आपल्यामध्ये एकाग्रता आहे, शांती आहे, अथवा आपल्या सुप्त शक्ती जागृत होतात, ज्या सुप्त शक्तींच्या आधारे मनुष्य आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये त्या शक्तींना वापरू शकतो आणि आपलं स्वतःचं जीवन एक संतुलित किंवा बॅलन्सयुक्त असं जगू शकतो. आज जीवन ह्या शब्दाचा अर्थच होतो बॅलन्स. आपण पाहतो केवळ भौतिकता म्हणजे जीवन नाही आहे, अथवा केवळ आध्यात्मिकता म्हणजे जीवन नाही आहे. आध्यात्मिकता आणखी भौतिकता ह्या दोन्हींचंही संतुलन. शरीर भौतिक आहे पण आत्मा आध्यात्मिक आहे. शरीर 5 तत्वांचं बनलेलं आहे पण आत्मा जी आहे ती या 5 तत्वांच्या पलीकडची आहे. तर ह्या शरीरामध्ये देखील जेव्हा आत्मा प्रवेश करते तेव्हाच हा बॅलन्स साधतो आणि त्या बॅलन्समधूनच आपण पाहतो की ईश्वरीय ब्लेसिंग्स प्राप्त होतात आणि जीवनामध्ये एक सुरळीतता म्हणा, निमित्ता म्हणा किंवा मर्यादायुक्त व्हॅल्युएबल असं जीवन आपलं होऊ शकतं. आज जीवनामध्ये व्हॅल्यूज खूप आवश्यक आहेत. ते व्हॅल्यूज ही वेगवेगळ्या ह्या विद्यालयामध्ये, ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये शिकवल्या जातात. असे अनेक पंथ आपण पाहतो, त्याच्यामधून पद्मनाभ हा सुद्धा एक पंथ आहे ज्याचे संचालक म्हणा अथवा त्या ठिकाणी असलेले परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामीजी, तेही अनेक लोकांना मार्गदर्शन करत असतात. त्या ठिकाणी सुद्धा योग साधना केली जाते ज्याच्या आधारे अनेक लोकांचं जीवन श्रेष्ठ बनत आहे. तर तसेच अनेक मठ, पंथ, साधू, समाज, सोसायटीज यांच्याद्वारेही हे कार्य केलं जातं. जर आपण सर्वच एकत्र आणखी एक होऊन जर कार्य करू तर ह्या विश्वाला स्वर्ग बनवणं, किंवा ज्या भारताचं गायन केलं जातं की भारत हा अध्यात्मप्रधान देश, ज्या भारतामध्ये दुधातुपाच्या नद्या वाहत होत्या, किंवा जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती हो बसेरा, वो भारत देश है मेरा. तर तसा भारत जो सर्वांच्या स्वप्नातला भारत बनवणं आपल्याला कठीण होणार नाही आणि आपण सर्व मिळून आध्यात्मिकतेच्या आधारे आणखी वर्तमान साधनांच्याही आधारे या भारताला सुसज्ज बनवण्याचं एक श्रेष्ठ कार्य करण्याचं व्रत म्हणा अथवा प्रतिज्ञा करूया. ओम शांती. इस्कॉन नामांकित वलयांकित प्रसिद्ध व्यक्ती आहेत, ते गुरुच्या मार्गदर्शनाने पुढे गेलेले आपण बघत असतो. एकलव्याचंच उदाहरण घ्या. एकलव्याने गुरूंचा पुतळा उभा करून शिक्षण पूर्ण केलं.
त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये अत्यंत यशस्वी आणि मोठ्या असणाऱ्या व्यक्ती गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला पुढे जायचं असेल तर गुरूंचं मार्गदर्शन असणं योग्य आहे. मग गुरु त्या योग्यतेचा असायला लागतो, गुरुमध्ये तशी पात्रता असायला लागते. दाढी वाढवली, गळ्यात माळा घातल्या, पर्णकुटीमध्ये राहिला म्हणजे तो गुरु असतो अशी आपली समजूत आहे, तर तसं नाही आहे. गुरु हा कुठल्याही रूपात आपल्याला मार्गदर्शन देत असतो. गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून आपण वाटचाल करणं म्हणजे प्रयत्नाला लागणं. मग हा गुरु समजायचा कसा, आपण गुरु ओळखायचा कसा? तर ज्या ठिकाणी सात्विक भाव आहे, आचार विचार शुद्ध आहे, सुसंस्कारित आहे, हा गुरु आपण समजू शकतो, जो नेहमीच आपल्या शिष्यांना चांगलं मार्गदर्शन देत असतात ते आपले गुरु असतात. आणि ज्यांचा गुरूंवरती गुरूंना समजून घेणं म्हणजे गुरूंवरती गुरूंना काय आवडतं, गुरूंचा स्वभाव, गुरूंचं व्यक्तिमत्व हे आपण समजून घेतलं तर गुरूंच्या प्रती एक आपल्या मनात विश्वास निर्माण होतो. विश्वास निर्माण झाला म्हणजे मनामध्ये एक प्रकारची श्रद्धा निर्माण होते. आणि ज्या ठिकाणी विश्वास आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टी असतात त्या ठिकाणी गुरु शिष्याचं नातं हे अतूट असतं. त्या ठिकाणी कुठलाही वादविवाद, कुठलाही क्लॅशेस काहीही होत नाही. शिष्य गुरुने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं शिष्य हा अनुकरण करत असतो. उदाहरण द्यायचं झालं, पायाचा गळू चोखण्यापासून तर कल्याणा छाटी उडाली हे शब्द ऐकता क्षणी, कल्याण स्वामींनी गुरूंचे शब्द ऐकता क्षणी जी उडी घेतली, हे आपल्याला शिष्यांची उदाहरणं देता येतील. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, शिवाजी महाराजांचे गुरु होते रामदास स्वामी. तसंच आपण जर बघितलं, श्रीकृष्णांचे पण गुरु होते, प्रभू रामचंद्रांचे वशिष्ठ गुरु होते. या सगळ्यांनी गुरूंच्या आधिपत्याखाली शिक्षण घेतलेलं आहे आणि नावलौकिक केलेलं आहे, नामांकित झालेले आहे. प्रभू रामचंद्रांचा अवतार कार्य आपल्याला माहीत आहे, श्रीकृष्णाचं माहीत आहे. तर ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे जे गुरु होते समर्थ रामदास स्वामी, यांनी म्हटलं आहे की प्रपंच करावा नेटका, प्रपंच करण्यासाठी गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे. गुरुदक्षिणा दिली तर प्रपंच चालेल. म्हणून गुरुदक्षिणा ही, गुरुदक्षिणा देऊन गुरूंची विधिवत पाद्यपूजा, गुरूंचा आदर सत्कार हा या निमित्ताने आषाढ पौर्णिमेला होत असतो. एक आपण एक जाणीव म्हणून की गुरु, गुरूंची महती, गुरूंचं आपल्याला, गुरूंची आपल्यावरती होत असलेली कृपादृष्टी म्हणता येईल किंवा मार्गदर्शन म्हणता येईल किंवा गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून आपण जी वाटचाल करत आलेलो आहोत त्याचं एक उत्तरदायित्व आणि एक संस्कृती आपली परंपरा जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे त्याप्रमाणे गुरुपूजन व्यास पौर्णिमेला हे व्हायलाच पाहिजे. चिन्मय मिशन ब्रह्मनिष्ठ का मतलब होता है उस ज्ञान में जिनकी स्थिति है. ओके, आत्मज्ञान है और उस आत्मज्ञान में वो स्थित हुआ हुआ है, इसी को कहते हैं रियलाइज्ड मास्टर. तो ऐसे अगर हमको गुरु मिले तो कहना है कि हमारे कोटि कोटि जन्मों का भाग्य फलित हो गया. और इसी के साथ गुरु को कृपा सागर होना चाहिए, दया सिंधु होना चाहिए, क्षमाशील होना चाहिए और गुरु के पास बहुत तितिक्षा होनी चाहिए, सहनशीलता होनी चाहिए. क्योंकि जब शिष्य नया नया होता है तो उनके हाथों से बहुत सारी गलतियां होती रहती हैं और ऐसे वक्त गुरु को अपने उदार अंतकरण से उस शिष्य को स्वीकार करके उनके दोषों को भी स्वीकार करना पड़ता है और धीरे 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 उस शिष्य को अपने ध्येय तक जाने के लिए मदद करनी पड़ती है. इसीलिए गुरु को कहा है कि वो सहनशील होना चाहिए.
अरे शिष्य कैसा होना चाहिए? शिष्य के बारे में कहते हैं कि शिष्य जो है उसमें साधन चतुष्टय संपन्न अधिकारी होना चाहिए। ये सब वेदांत की दृष्टि से हम बता रहे हैं। अगर वेदांत वेदांतिक गुरु के पास जाना है तो शिष्य के पास विवेक होना चाहिए, नित्य क्या है अनित्य क्या है इसका पूरा ज्ञान, वैराग्य होना चाहिए। यहाँ पे इस पृथ्वी लोक के तथा स्वर्ग आदि लोकों के भोग जो है उनको न भोगने की इच्छा, इसी को वैराग्य कहते हैं। फिर उसके पास शम यानी मन के ऊपर नियंत्रण, दम यानी इंद्रियों के ऊपर पूर्ण नियंत्रण, उपरम यानी चित्त की एकाग्रता, उपरति जिसको कहते हैं श्रद्धा, गुरु में और शास्त्र के वाक्यों में श्रद्धा होनी चाहिए, विश्वास होना चाहिए, समाधान, एकाग्रता और तितिक्षा सहनशीलता जिसको कहते हैं शीतोष्ण सुख दुखेशु, शीत सर्दी गर्मी सुख और दुख इसको सहन करने की शक्ति, और आखिर में मोक्ष की तीव्र इच्छा जिसको कहते हैं मुमुक्षुत्व। तो ये चार जिसको साधन चतुष्टय ऐसा माना गया है ये एक अच्छे शिष्य के पास होना चाहिए और उसी को अधिकारी शिष्य माना गया है। तो गुरु पूर्णिमा के दिन हर शिष्य अपने गुरु के प्रति आदर भाव और कृतज्ञता व्यक्त करता है और इसीलिए गुरु के पास जाके उनकी उनको नतमस्तक होता है, उनकी पूजा करता है, उनको अलग अलग वस्तुएं भेंट देता है। तो सबसे बड़ी गुरु दक्षिणा क्या होती है? क्या केवल वस्तुएं देना गुरु दक्षिणा मानी जाती है? वो तो है ही एक दृष्टि से, लेकिन कहते हैं कि जिस राह पे गुरु ने हमको चलना सिखाया उस राह पे बिना फिसले चलते रहे, निरंतर चलते रहे, जब तक अपना ध्येय साध्य नहीं होता तब तक चलते रहना ही सबसे बड़ी गुरु दक्षिणा। अशा अनेक संस्था कार्यरत आहेत जिथे गुरु शिष्यांचं नातं जपलं जातं, अध्यात्माची आत्मज्ञानाची शिदोरी देऊन शिष्याला परिपूर्ण बनवलं जातं। असाच एक गुरु शिष्य परंपरा लाभलेला संप्रदाय म्हणजे परमपूज्य पद्मनाभ शिष्य संप्रदाय श्री क्षेत्र कुंडई येथे वास करत आहे, ज्याचे विद्यमान पीठाधीश्वर धर्मभूषण शांतीदूत श्रीमद सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या अधिष्ठानाखाली जनमानसाला ईश्वरी ज्ञान प्रदान करून समाधान सुखी जीवन जगण्याची कला विविध माध्यमातून शिकवतात। आपल्या आचरणातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं की सद्गुरूंची निस्वार्थ भावनेने सेवा केल्याने शिष्याची अवस्था कुठल्या पणाला पोहोचू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज व त्यांचे गुरु राष्ट्रसंत परमपूज्य सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराज। सद्गुरु आपल्या शिष्याला ईश्वरी ज्ञान प्रदान करून पूर्णत्वाला नेतात आणि अशा प्रत्येक गुरुच्या प्रति आपला आदर आपली कृतकृतार्थता समर्पित करण्याचा मंगल दिन म्हणजेच गुरुपौर्णिमा।